नमस्कार शिंदे ठाकरेंमध्ये सध्या फोडाफोडीची कुरकुरी सुरू आहे नाशिकमध्ये तर संजय राऊत यांच्या नाकावर टिचून मातब्बर नेत्यांना एकनाथ शिंदेंनी आपल्या जाळ्यात ओढलंय बाले किल्ल्यातच ठाकरेंच्या तापकीला आव्हान मिळालं अशातच ठाकरेंच्या गळाला भाजपचा मोठा नेता लागलाय टेन्शन मात्र शिंदे गटाचं वाढलंय शिंदे गटाचे मातब्बर नेते मंत्री दादा भुसेन समोर ठाकरेंनी तगडं असं चॅलेंज उभं केलंय ठाकरे यांच्या हाती लागलेला हा हिरा नेमका कोण आहे भाजपचा नेता फुटल्याने शिंदे यांचं टेन्शन नेमकं कसं वाढवलंय आणि यामुळं मालेगावमध्ये दादांची सीट धोक्यात येऊ शकते का आणि मालेगावातली सत्ता समीकरणं नेमकी कशी बदलणार आहेत हेच जाणून घेऊयात तब्बल चाळीस मातब्बर तब आमदारांनी ठाकरे यांची साथ सोडली त्याचवेळी ठाकरेंनी शिंदे गटातला या आमदारांना फाईट देण्यासाठी नवीन रणनीती आखली आहे शिंदेच्या आमदारांना मतदारसंघातच चितपट करण्यासाठी तेवढ्याच ताकदीच्या नेत्यांचा शोध ठाकरेंकडून केला जातोय नाशिक जिल्ह्यातील भाई मालेगाव मतदारसंघामध्ये दादा भुसे यांनी ठाकरे यांची साथ सोडली पण ठाकरेंना त्यांच्या तोडीस तोड माणूस सापडत नव्हता आता मात्र ठाकरे यांचा शोध संपलाय या शोधाचं नाव आहे अद्वय हिरे त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दादा भुसे आणि अद्वय हिरे यांच्यामध्ये सामना बघायला मिळणार आहे तर कोण आहेत नेमके अद्वय हिरे हिरे घरानं मूळचं काँग्रेसी याच घराण्यातले चौथ्या पिढीचे प्रतिनिधी डॉक्टर अद्वय हिरे माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे पुत्र आहेत प्रशांत हिरे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये काँग्रेस सोडून शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं पुढे शिवसेनेला रामराम करत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले 2004 दोन हजार चार आणि दोन हजार नऊ अशा सलग दोन टर्म मध्ये दादा भुसे यांनी हिरे यांचा पराभव हो केला त्यानंतर हिरेंनी जनराज्य या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली अद्वै हिरे यांचे बंधू अपूर्व हिरे या पक्षाच्या माध्यमातून आधी नगरसेवक आणि नंतर शिक्षक मतदारसंघातून आमदार झाले मात्र दोन हजार चौदाला हिरेंची भाजपमध्ये एंट्री झाली दोन हजार चौदाच्या लोकसभेत धुळ्यातून तिकीट मिळेल अशी अद्वय हिरेंची अपेक्षा होती मात्र तिकडे पक्षाने नवख्या डॉक्टर सुभाष भामरे यांना तिकीट दिल्यानं अद्वय नाराज झाले त्यानंतर अद्वय पुन्हा राष्ट्रवादीत गेले पण काही महिन्यातच पुन्हा भाजपवर वापसी झाले डॉक्टर अद्वय हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष तसंच नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघटनेचे ते सध्याचे चेअरमन आहेत काही दिवसांपूर्वीच मालेगावमध्ये शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन केलेलं होतं शिंदे गटाकडून शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे असा हिरेंचा आरोप आहे ही गोष्ट देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन भामरे भारती पवार या भाजपमधल्या वरिष्ठांच्या कानावर घालूनही त्यांनी लक्ष दिलं नाही असं थेट आक्षेपही अद्वय हिरे यांनी बोलून दाखवलाय एवढेच नाही तर कार्यकर्त्यांचं कौल घेऊन भाजप बाहेर जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय अद्वय हिरेंना मालेगाव ते त्यांच्या परंपरागत मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे त्यांच्या समोर दादा भुसे यांचं तगडं आव्हान आहे आक्रमकपणा स्थानिक नागरिकांशी संपर्क दादा भुसे यांच्या जमेच्या बाबी आहेत दादा तीन वेळा आमदार म्हणून निवडून देखील आहेत तर दुसरीकडे अद्वय हिरे कुटुंबियांसह नाशिकमध्ये स्थायिक झाल्यानं त्यांचा स्थानिकांशी काहीसा संपर्क तुटलाय मात्र ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आणि स्वतःचा संस्थात्मक गोतावळा या हिरेंच्या जमेच्या बाजू ठरू शकतात घराणे प्रसिद्ध असलं तरीही त्यांची ख्याती ही सतत पक्ष बदलणारे नेते म्हणूनच जास्त झालेली आहेत मतदारांच्या मनातून ते, मत मना ते पुन्हा स्थान निर्माण करू शकतात का आणि दादा भुसेन विरोधात भविष्यात अद्वय हिरे नवं आव्हान निर्माण करणार का हे काही दिवसातच खरंतर स्पष्ट होईल पण तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा या व्हिडिओसह अशाच काही माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद